नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता सातवी विषय मराठी सातवी कविता माझी मराठीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील आकृत्या पूर्ण करा. एक, कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते. उत्तर, कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते आई व मुलगी. दोन, खरा भाग्यवंत. कवितेमध्ये खरा भाग्यवंत मराठी भाषेचे अमृत प्यायलेला त्याला म्हटले आहे. तीन, मराठी भाषेची वैशिष्ट्ये. उत्तर, रत्नकांचनाच्या मोलाची. उष्ण लोखंडासारखी, शीतल चांदण्यासारखी अशा प्रकारची वैशिष्ट्ये दिली आहे. प्रश्न दोन, पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. मराठी भाषा दूरवर पसरली आहे. माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते. त्या अर्थाची ओळ आहे, दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. प्रश्न तीन, पुढील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. पुढील कवितेच्या ओळी आहेत, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई. उत्तर, माझी मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते. मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते, तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये. प्रश्न चार, पुढील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. त्यामधील पहिला शब्द आहे ऋण. त्याचं वाक्य आहे, आई वडिलांच्या ऋणाची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. दुसरा शब्द आहे थोरवी. त्याचं वाक्य आहे, संतांची थोरवी ऐकून स्नेहाला प्रेरणा मिळाली. तीन, उतराई. त्याचं वाक्य आहे, आईच्या ममतेची कोणी उतराई करू शकत नाही. चार, भाषा. त्याचं वाक्य आहे, मला माझ्या भाषेचा अभिमान आहे. खेळूया शब्दांशी. कवितेतील समान शेवट असणारे शब्द लिहा. पहिला शब्द आहे मोल. समान शेवट असणारा शब्द आहे शीतल. दोन, भिजली. उत्तर आहे सजली. पुढील शब्द आहे थोरवी. उत्तर ओवी. चर्चा करूया. जागतिक मराठी राजभाषा दिनाचे तुमच्या शाळेत आयोजन करायचे आहे, त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन कराल त्याची यादी तयार करा. उत्तर, मराठी कथाकथन, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, मराठी साहित्यवारी, प्रसिद्ध मराठी लेखक मार्गदर्शन, चित्रकला स्पर्धा, मराठी नाटिका, बक्षीसरूपी पुस्तक भेट इत्यादी कार्यक्रम आयोजित करू. कल्पक होऊया. खाली दिलेल्या भेट कार्डवर तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करा. शुभेच्छा संदेश आहे, प्रिय, व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा. तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्यानिमित्ताने तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छा संदेश तयार करा. एक, गुढीपाडवा. स्वागत नववर्षाचे, आशा आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडतादारी पाऊल गुढीचे. दिवाळी, दिवाळीच्या लख शुभेच्छा.
गणेशोत्सव, विद्याधनसमृद्धी दे रे गणेशा, नवरात्र, नऊ शक्तींचा आशीर्वाद लाभो, दसरा, त्याचा संदेश आहे सोनं घ्या सोनं द्या, मकर संक्रांती, त्याचा संदेश आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला, होळी, त्याचा संदेश आहे होळीच्या आगीत दुष्ट विचारांना जाळी।